सो परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहे करंट इलेक्ट्रिसिटी ह्याच्या आधी आठ टॉपिक झालेले आहेत अप टू इलेक्ट्रोस्टॅटिक स्टेट बोर्ड वाले नो आता तरी जागं व्हा कारण की आठ टॉपिक ऑलरेडी झालेले आहेत ह्याचा अर्थ असा आहे की फिजिक्स वन संपलेला आहे फिजिक्स टू स्टार्ट करतोय फिजिक्स टूच स्टार्ट करायचं आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी पासून जसं मागचा टॉपिक चा व्हिडिओ बहुतेक तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तर पहिला तो बघा कारण की त्याच्यातले चार्जेस वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ते इथं लागतील ला, आपल्याला इम्पॉर्टंट आहेत थोडंसं ना कोर इलेव्हन्ट आहे करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक ला पण होता आणि त्याच्या रिलेटिव्ह थोडंसं आता आपल्याला जास्त बघायचं आहे आणि प्लस एक्स्ट्रा बघायचं आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे है की टॉपिक स्टार्ट करायच्या आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगत असतोय या टॉपिक मधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते पण ऑलरेडी Uh, मी आता सांगणारच आहे तरी देखील जर तुम्हाला एक्स्ट्रा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिजे असतील म्हणजे सर मला परफेक्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले येतील ते सांगा तर आपल्याच चॅनलवरती ऊर्जा अकॅडमी याच या चॅनलवरती फिजिक्सचे आय एम पी क्वेश्चन्स ऑलरेडी मी पोस्ट केलेले आहेत आणि आय गेस पाच सहा हजार जणांनी ऑलरेडी ते व्ह्यू केलेले आहेत बघितलेले आहेत आणि त्याचे कमेंट्स तुम्ही चेक करू शकता की भरपूर पेपर्सला प्रिलियम्सला ते क्वेश्चन ऍज इट इज आलेले आहेत आणि येणाऱ्या पेपरला पण म्हणजे बोर्डच्या पण पेपरला ते ऍज इट इज येणार आहेत पण ते कधी करणार आपल्याला पेपर आल्यावरती करणार नाही ना त्यामुळे आत्ताच समजून घ्या पहिला ते इम्पॉर्टंट आहे ते करावे लागणार आहेत हार्डली तुम्हाला माहिती आहे खूप कमी दिवस राहिलेले आहेत त्यामुळं पट 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 ते, ते क्वेश्चन्स करा ते तरी तिकडचे म्हणजे करंट इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामध्ये मी वन मार्क टू मार्क आणि थ्री मार्क आणि फोर मार्क असे व्यवस्थित सॅग्रिकेशन करून दिलेले आहेत ते व्यवस्थित करायचं आहे या टॉपिकमध्ये स्टार्ट करत असताना सगळ्यात पहिला जे मेन करायचे ते या टॉपिक टॉपिकमधले वेटस्टोन नेटवर्क मीटर ब्रिज गॅलोनोमीटर त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ पोटॅन्शिओ लिहून ठेवा कुठेही कुठेही लिहून ठेवा हे कुठेही लिहून ठेवू नका जिथं तुम्ही नेहमी बघणार आहात ती जी नोटबुक असेल किंवा कुठेतरी नोट्स असतील तर तिथे ते, ते, ते लिहून ठेवा प्रिन्सिपल ऑफ पोटॅन्शिओ मीटर फिक्स असताना असणार आहे यावेळी कारण की दोन तीन वर्ष झालं पडलेलं नाही क्वेश्चन फेवरेट क्वेश्चन आहे तो या वर्षीसाठी तो एक आहे आणि ई एम एफ चे तीन आहेत म्हणजे इंडिव्हिज्युअल मेथड आहे सम अँड डिफरन्स मेथड आहे आणि इंटरनल रेजिस्टन्स आहे आता आता हे जे सांगितलं मी हे हे सगळे क्वेश्चन्स न्यूमरिकलला पण आहेत त्यामुळे असं नाही की फक्त हेचे थेअरीचे परफेक्ट करायचे न्युमरिकल पण परफेक्ट करायचं आहे सो जास्त वेळ न घालवता आपण स्टार्ट करूयात करंट इलेक्ट्रिसिटी करंट इलेक्ट्रिसिटी स्टार्ट करायच्या आधी पहिला आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय ते बघणार आहे इलेक्ट्रिक करंट सो इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असणार कसं असणार आहे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस आता हे सगळ्यांना माहिती असते रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस आय इज इक्वल टू क्युबाय टी आय इकल टू कुठला फॉर्म्युला दिले तर क्यूबाय टी जरा लक्ष द्या इकडे माझ्याकडे आय इज इक्वल टू क्यू बाय टी वरून मी तुम्हाला चार पॉईंट कसे तयार करायचे हे सांगतोय लक्ष व्यवस्थित दिलं तर मला वाटतं हा व्हिडिओ इनफ आहे करंट इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करण्यासाठी इनफ आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचंय सो इथं आय इज इक्वल टू क्यू बाय टी आहे तुम्हाला माहित आहे की लेट आय ची डेफिनेशन करायची असेल हे है रेशो मध्ये दिलेलं आहे सो इट इज द रेशो ऑफ चार्ज टू द टाइम असं पण म्हटलं तर चालेल आणि तुम्हाला हे माहिती आहे की जेव्हा डिवाइडला टाइम टाईम त्यावेळी आपण मध्ये रेट हा शब्द वापरतोय क्यू म्हणजे ऑलरेडी चार्ज दिलेलाच आहे so, सो असं म्हणू शकतो ना पण द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज का लागलाय का बघा द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असं होता येईल सो त्याच्यासाठी जे युनिट असणार आहे ते कुलम पर सेकंड असणार त्याच्यासाठी जे युनिट असणार आहे ते काय असणार आहे कुलम पर सेकंड आणि कुलम पर सेकंड म्हणजेच कुठलं युनिट आहे त्याचं एम्पियर कुलम पर सेकंड म्हणजेच काय आहे एम्पियर ओके हे महत्वाचं होतं सगळ्यात पहिलं करंट इलेक्ट्रिसिटीच्या टॉपिकमध्ये करंटच म्हणजे काय माहिती नसेल तर पिक्चर संपला इथं कळायला लागले काय बघा त्यामुळं हे खूप महत्वाचं होतं की इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय हे माहिती असणं चला पटकन तिकडे न बघता इकडे बघायचं रिव्हिजन माझ्यावर करायचे तर ते असं होईल करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे बसणार आहे तिथं आय इज इकल टू क्यू बाय टी त्यानंतर चार्ज पर युनिट टाइम कुलम पर सेकंड अम्पियर ह्या सगळ्या गोष्टी तिथे इम्पॉर्टंट होत्या देन आहेत इलेक्ट्रिक पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे व्ही व्ही इज इकल टू डब्ल्यू अप ऑन क्यू आता याच्यातनं तयार कसं करायचं इथं ऑलरेडी शिकवलेला आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज द रेशिओ ऑफ वर्क टू द चार्ज काय लागले का वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट टू मूव काय लागले का एखाद्या गोष्टीचं एखाद्या सर्किटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणे म्हणजे काय असते एक चार्ज घेतलेला आहे त्या सर्किट मधून पळायला किती वर्क त्याच्यावरती करावं लागणार किती वर्क त्याच्यावरती करावं लागणार टू द टू दिस चार्ज आपल्याला हे जे कॉम्बिनेशन म्हणून जो फॉर्म्युला तयार होतो तो इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा होतोय त्याचं युनिट वोल्ट आहे त्याचं युनिट काय आहे वोल्ट इलेक्ट्रोवोल्ट पण आहे फक्त ते थोडस एनर्जी या टर्म्स मध्ये वापरलं जाईल त्यामुळे हे दोन कन्सेप्ट yes. का so, आलेत so, का बघा इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक पोटेन्शियल नेक्स्ट आहे ईएमएफ येस नेक्स्ट पॉईंट आहे ईएमएफ ईएमएफ म्हणजे इलेक्ट्रो मोटिव्ह फोर्स ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे ईएमएफ म्हणजे काय असणार आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सो टोटल एनर्जी रिक्वायर्ड टू सर्क्युलेट द युनिट पॉझिटिव्ह चार्ज थ्रू द सर्किट आता जसं मी मग मग अशी म्हटलं होतं ई हे असू शकते सो ईएमएफ म्हणजे काय असणार आहे टोटल एनर्जी रिक्वायर्ड टू सर्क्युलेट युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे छानपैकी एक आपण सर्किट डायग्राम घेऊयात जेव्हा जेव्हा मी म्हणतोय की सर्किट डायग्राम घ्यायचे तेव्हा फिक्स गोष्टी कुठल्या असतील त्या लक्षात ठेवा फिक्स गोष्टी असणार आहे एक सर्किट डायग्राम मध्ये एक बॅटरी असेल एक प्लग की असेल हे तरी फिक्स घ्यायचं आहे सेटअप कळा लागलंय का, का बघा वरच चेंज करू शकतो मिनिमम एक कंडक्टर तर असणारच आहे इथं का लागलंय का बघा आताच्या या सर्किट डायग्रामचा विचार करा गेलं तर सो लेट से ए बी हा कंडक्टर आहे आणि प्लस मायनस म्हणजे ही एक बॅटरी दिलेली आहे इथं की दिलेला आहे तुम्हाला माहिती ऑलरेडी आहे असं मी विचार करून जायला लागलोय की जेव्हा ही की क्लोज आहे क्लोज असताना सिंबॉल त्याचा असा असतो माहिती ना मला क्लोज असताना सिंबॉल तसा असतो त्याचा जेव्हा की क्लोज आहे त्यावेळी करंट या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे फ्लो होतोय करंट इकडून इकडं फ्लो होईल काय लागलंय का बघा करंट कुठून कुठं फ्लो होईल पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे मग तुम्ही म्हणणार सर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे सर हे असं होणार काय अरे नाही व्यवस्थित समजून घे ते बघ व्यवस्थित इथून इथं होणार नाही इकडून असं होणार आहे काय लागलंय का सर्क्युलेट होणार आहे मग समजा हाय सिंपल चार्ज आहे क्यू हा एक सिम्पल चार्ज आहे क्यू आणि लेट्स से या चार्जला जी एनर्जी लागणार आहे कशासाठी एनर्जी फिरवायला काय लागले का एका एका सर, एका एका सर्किटमधून टोटली फिरवायला जी एनर्जी लागेल युनिट पॉझिटिव्ह चार्जला त्याला आपण म्हणतो ई एम एफ त्याला आपण म्हणणार आहे ई एम एफ ओके सो नेक्स्ट आहे इथं के सी एल अच्छा सर इथं पिक्चर चालू झालेलं तुमचं इथं जर लक्ष नसेल इथं जर लक्ष नसेल तर ह्याच्या पुढचं टॉपिक केला नाही तरी चालेल कारण की खूपच इम्पॉर्टंट आहे हे केसीएल आणि केव्हीएल ना हे दिसतात छोटेसे पण आहेत हे जबरदस्त पॉइंट केसीएल म्हणजे क्रिच ऑफ्स करंट लॉ क्रिच ऑफ व्होल्टेज लॉ दोन आहे त्याच्यामध्ये कुठला आहे क्रिच ऑफ करंट लॉ क्रिच ऑफ व्होल्टेज लॉ तर क्रिच ऑफ करंट मध्ये क्रिच ऑफ करंट लॉ मध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायची क्रिच ऑफ करंट लॉ मध्ये काय असणार आहे सपोज एक एक्झाम्पल देतो तुम्हाला छान तुमच्या जवळच सपोज आपल्या रस्त्यावरती जे इलेक्ट्रिसिटी पोल आहेत आणि त्याच्यावरती एक वायर आलेली आहे आणि एक अशा एक दोन वायर गेलेले आहेत समजा एक वायर आलेली आहे दुसरं वायर गेलेलं आहे इलेक्ट्रिसिटी पोलवरती ज्या आपण बघतोय हो ना रोडवरती वगैरे हो, इलेक्ट्रिसिटी पोल आहे एक वायर आलेली आहे दोन वायर गेलेले आहेत असा एक केस दिला मी तुम्हाला सपोज जी वायर आलेली आहे त्याच्यातनं दहा एम्पियरचा करंट आहे त्याच्यातनं करंट किती आला आहे दहा एम्पियरचा मग मला एक सांगा की जेव्हा इथून पुढं करंट जाईल म्हणजे दोन मधून करंट जाईल वीस एम्पियर करंट होणार का आलेला आहे दहा एम्पेअर पुढे जाताना वीस एम्पियर होणार का ऑब्विसली नाही होणार एक तर दहा होईल दोघांमध्ये डिवाइड होऊन किंवा दहा पेक्षा कमी होईल दहा पेक्षा कमी कसं काय म्हणायला हो लागलाय सर असं असं असू शकते ना काय काय विद्वान लोक म्हणू शकतात तिथं सर त्याच्यामध्ये जर डिफेक्ट असेल तर सर त्याच्यामध्ये काहीतरी लॉस ऑफ करंट झाला तर ते त्यांच्यासाठी होत पण जर दहा आला तर तो दहा डिवाइड झाला पाहिजे काय लागलंय का बघा दहा डिवाइड झाला पाहिजे म्हणजे पॉइंट असा आहे तिथं की जो इनकमिंग करंट आहे लेट्स से हा पॉईंट आहे ए पॉईंट आणि त्या ए कडे आय वन हा करंट या लागलाय समजून आय वन आणि ह्याच्यातनं दोन करंट बाहेर निघायला लागल्यात आय टू आणि आय थ्री दोन करंट बाहेर निघा लागल्यात करंट या लागलाय कुठलं त्याच्याकडे येत कुठला हे करंट आय वन येत आहे आणि त्या पासून बाहेर कुठला निघाला लागलाय आय टू आणि आय थ्री बाहेर निघायला लागलाय क्रिचॉस करंट लॉ सांगतोय असं की समेशन ऑफ करंट ऍट अ पॉइंट इज इक्वल टू झिरो समेशन ऑफ करंट ऍट अ पॉइंट म्हणजे जे इनकमिंग करंट आहेत ते आपण पॉझिटिव्ह घेऊयात असं विचार करूया इन्कमिंग करंट काय घेऊयात पॉझिटिव्ह म्हणजे प्लस आय वन आणि या पॉइंट पासून जे एक्झिटिव्ह व्हायला लागले करंट त्यांना मी निगेटिव्ह घ्यायला सो मायनस आय टू मायनस आय थ्री इज इक्वल टू झिरो मायनस आय टू मायनस आय थ्री इज इक्वल टू झिरो असं येणार आहे म्हणजे प्लस आय वन मायनस आय टू मायनस आय थ्री इज इक्वल टू झिरो हेच जर आता असं असेल सपोज अजून एक ह्याच्यामध्ये ऍड झालं सपोज अजून एक करंट असा ऍड झाला आय फोर म्हणजे तो करंट इनकमिंग आहे का आउट गोईंग आहे तर इनकमिंग आहे इन्कमिंग असेल तर तुम्ही प्लस घेताय सो आय फोर इथं प्लस होईल सर मग इनकमिंग मायनस घेतला तर चालेल का चालतोय पण त्यावेळी आउटगोइंग प्लस घ्यायला पाहिजे म्हणजे हे डिपेंडंट आहे हे मी ॲक्च्युली तुम्हाला सांगायला लागलोय साईन कन्व्हेन्शन नंतर ते वाला थोडंसं वेगळं होतं हे साईन कन्व्हेन्शन सांगायला लागलोय हा करंटला ऑलरेडी झालेला आहे आपला की समेशन ऑफ करंट ऍट अ जंक्शन इज इक्वल टू झिरो किंवा अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट ऍट अ जंक्शन इज झिरो कसं पाठ करायचं बघा या सगळ्यांची समेशन ऍट जंक्शन ऍट वन पॉईंट इज झिरो मग तुम्ही म्हणणार सर समेशन म्हटलंय तर इथं था, मायनस का घ्या लागलाय पण त्याचं साईन कन्व्हेन्शन आहे ते जे इन्कमिंग करंट आहे ते प्लस घ्यायचे आउटगोईंग करंट मायनस घ्यायचे काही काही जण म्हणतील की आउट गोईंग करंट प्लस घ्यायचे चालतात पण त्यावेळी इन्कमिंग मायनस घ्यावं लागतं दोन्हीपैकी एक प्लस दुसरं मायनस घ्यावं लागतं पण आयडियल हेच आहे की इनकमिंग वाला प्लस घ्या आउटगोईंग वाला मायनस घ्या ओके सो होप हा कळाला असेल पॉईंट येस पुढचा पॉईंट आपला केव्हीएल केवीएल म्हणजे ऑफ व्होल्टेज लॉ क्रि म्हणजे काय असणार आहे क्रिच ऑफ व्होल्टेज लॉ सो ई समेशन ऑफ ई प्लस समेशन ऑफ आयआर समेशन ऑफ ई प्लस समेशन ऑफ आय आर इज इक्वल टू झिरो अच्छा हे मी तुम्हाला किती जरी सांगितलं केसीएल केल जोपर्यंत हा पिक्चर चालू होत नाही इथं चे एक बेस्ट एक्झाम्पल आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत केवीएल केसीएल किती किती जरी लक्षात ठेवलं रटलं तरी काय पॉइंट नाही कारण की हेच खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत ह्याच्यामध्ये हे कळायला पाहिजे ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती केव्हीएल लावता आलं पाहिजे ओके ह्याच्यावरती काय लावता आलं पाहिजे केव्हल लावता आलं पाहिजे म्हणजे केवेल अप्लाय करता आलं पाहिजे मी तुम्हाला लूप देणार आहे मी तुम्हाला काय देणार आहे लूप सो so, इथे चेक करा पहिला केव्ही यस येस yes. केवी एलसाठी हे जरा रिडिंग करून घ्या हे मी का रिडिंग करून घ्या सांगतो कारण की हे बघितल्यानंतर ह्याच्यातनं स्टेटमेंट कशी तयार करायची पटकन कमी कष्टामध्ये जास्त प्रोडक्टिव्ह काम त्याच्यासाठी सांगतोय मी तुम्हाला सो so, हे केव्हीएल आहे केव्हीएल म्हणजे इथं आपण इथून स्टार्ट करायचं असते द समेशन ऑफ असं म्हणू शकते सो केव्हीएल इज द समेशन ऑफ ई एम एफ अक्रॉस द सर्किट अँड वी आर आय दॅट इज आय आर आय आर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असते वी इज इक्वल टू आय आर वी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स समेशन ऑफ ई एम एफ अक्रॉस द सर्किट

त्याचे साईन कन्व्हेन्शन कुठले तर त्याच्यासाठी इथं दिलेलं आहे प्रॉपरली हे प्रॉपरली समजून घ्यायला पाहिजे ओके तर चेक करा व्यवस्थित येस yes. सो so, हा जो के पी जरा हे थोडंसं हे करा येस जरा लक्ष द्याय करा हे मी इम्पॉर्टंट आहे ते सांगतो के सी एल आणि व्ही एल असे हे दोन लॉज आहेत ओके केसीएल आणि के व्ही एल हे दोन लॉज आहेत सो केसीएल आणि के व्ही एल मध्ये व्यवस्थित चेक करा मी परत एकदा रिपीट करतो हे इम्पॉर्टंट आहे केसीएल आणि केवील मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे अल्जेब्रिक सम ऑफ करंट अल्जेब्रिक सम ऑफ करंट केसीएल सांगायला लागलो अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट अ पॉइंट इज जंक्शन इज झिरो सगळ्या पॉईंटला जे करंट येतात आणि त्या पासून जे करंट जातात या सगळ्यांची ऍडिशन झिरो असणार या सगळ्यांची ऍडिशन किती असणार झिरो असणार केवी काय सांगतोय तुम्हाला अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ प्लस अल्जेब्रिक सम ऑफ पोटेंशियल डिफरन्स म्हणजे आय आर इज इक्वल टू झिरो सम ऑफ ई एम एफ प्लस सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू झिरो हे दोन लॉ खूपच इम्पॉर्टंट आहेत हे दोन लॉ खूपच इम्पॉर्टंट आहेत या दोन लॉचं जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की ह्या स्टेटमेंटवरूनच ह्याची आपल्याला प्रॅक्टिस करून घेऊ शकतो मी मी जरा चेक करा इकडे लक्ष द्या इकडे या क्वेश्चनवरती ना मी तुम्हाला भरपूर टाइपचे म्हणजे एक जरा डायग्राम दिली तर मी हे फक्त ते सिंगलला लूप दिलेला आहे बघा ए सी डी एफ ए सी डी एफ एक सिंगल लूप दिलेला आहे त्या एका सिंगल लूप साठी व्ही अप्लाय करा म्हणून सांगितलेलं आहे तिथं फॉर होमवर्क पण दिलेला आहे तर आपण सॉल्व्ह करायचंच आहे की आपण सॉल्व्ह करायचंच आहे पण याच्यासारखे असे बरेचसे लूप ह्याच्यात तयार करू शकतोय मी ह्याच्यासारखे बरेचसे लूप तयार करू शकतोय आणि त्या पद्धतीनं काय होऊ शकतात क्वेश्चन्स व्हॅरी होऊ शकतात किती सुद्धा त्यामुळे व्यवस्थित समजावून घ्यायचं मी पुन्हा एकदा सांगतोय खराब पिक्चर हाच आहे खरा इथं पिक्चर हाच आहे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये जे ॲक्च्युली लपलेली गोष्ट आहे जे बऱ्याच जणांना कळत नाही आणि हे सर्किट बघून घ्या हे सर्किट येणार आहे बोर्डाला म्हणजे हेच नाही येणार पण यासारखं येणार भरपूर नाही तर तुम्ही म्हणाल की जर हेच पाहिजे असं नाही ना मी स्वतः पेपर काढत नाही आहे पण हे असल्या टाईपचे सर्किट बरेचसे प्रीमियमला ऑलरेडी आलेले आहे आणि तिथं तुम्हाला केवेल अप्लाय करायला लावलेलं आहे किंवा आय वन कार्ड आय टू कार्ड असं सांगितलेलं आहे म्हणजे तिथं अल्टिमेटली डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्हाला केवीप्लाय करावंच लागतोय सो इथं आता आपण स्टार्ट करूयात हे स्टार्ट करायच्या आधी हे बघायचं आहे साईन कन्व्हेन्शन ओके सो साइन कन्व्हेन्शन चेक करूया जरा लक्षात हा हा सो साइन कन्व्हेन्शन बघायचे आपल्याला आता साइन कन्व्हेन्शन मध्ये चेक करा व्यवस्थित हे ना मी इथं एक शॉर्टकट लँग्वेज मध्ये समजावून सांगितलेलं आहे साइन कन्व्हेन्शन काय केलेला आहे का शॉर्टकट लँग्वेज मध्ये समजावून सांगितलेलं आहे शॉर्टकट लँग्वेज मध्ये हे समजून घेतलं साइन कन्व्हेन्शन व्हीआयएम आहे ऍक्च्युली हे व्ही आहे साईन कन्व्हेन्शन सो इथं सांगताना कसं सांगितलंय बघा साइन कन्व्हेन्शन हे दोन गोष्टींसाठी अप्लाय करायचं व्यवस्थित ऐकायचं माझ्या व्यवस्थित दोन मिनिटात क्लिअर होतंय साइन कन्व्हेन्शन हे दोन गोष्टींसाठी अप्लाय करायचं आहे एक म्हणजे ईएमएफ साठी आणि दुसरं म्हणजे आय आर साठी एक म्हणजे ईएमएफ साठी दुसरं म्हणजे आय आर साठी जरा शोधूयात ह्याच्यात ह्याच्यात जरा शोधूयात E1, E2, एक तर साईन कन्व्हेन्शन तुम्ही इथं लावू शकताय किंवा साईन कन्व्हेन्शन किंवा नाही सॉरी आणि बनवला पाहिजे अँड म्हणायला पाहिजे साईन कन्व्हेन्शन तुम्ही इथं लावू शकता कळायलाय का बघा इथं जिथं आय आरचं कॉम्बिनेशन आहे इथंपर्यंत व्यवस्थित कळालंय इक्वेशन चालू करायच्या आधी परत आपल्याला हे व्यवस्थित बघावं लागेल व्यवस्थित समजावून घ्या इफ डीओटी इफ डीओटी डीओटी म्हणजे काय डीओटी म्हणजे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग डीओटी म्हणजे असणार आहे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग डीओटी म्हणजे असणार आहे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग समजून घ्यायचं एक दोन पाच मिनिटं लागतील मला मान्य आहेत की तुमचं भरपूर तुम्हाला वरून मेसेज यायला लागलेत मधून नोटिफिकेशन यायला लागलेत भरपूर मधून तुम्हाला रिप्लाय करायचं मन व्हायला लागले त्यांना पण थांबा रुको जरा ओके जरा असं इकडं बघायचं आहे शांत डोक्यानं इफ डीओटी दॅट इज डायरेक्शन ऑफ ट्रेसिंगला पहिला निगेटिव्ह टर्मिनल त्यानंतर पॉझिटिव्ह टर्मिनल लागलाय डायरेक्शन ऑफ ट्रेसिंगला पहिला निगेटिव्ह टर्मिनल त्यानंतर पॉझिटिव्ह टर्मिनल लागलाय तर हे जे काय ई होतं हे ई पॉझिटिव्ह घ्यायचं आहे सर हे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंगच आम्हाला कळत नाही तर पुढं काय बोलायला लागलं होतं मी बाळ सांगतो लक्ष देखील डायरेक्ट एक्झाम्पल घेतो तुला कळेल इथं लूप कुठलं दिले बाज ए सी डी एफ ए जरा बघूयात ए सी डी एफ ए तुमचे डोळे पण असेच फिरले पाहिजे त्याच्यावरून ए सी डी एफ ए म्हणजे ही झाली तुमची डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग म्हणजे सर्किटमध्ये जे तुम्हाला लूप दिलंय ते लूप कसं फिरणार आहे जरा व्यवस्थित बघा ए सी डी एफ ए इथे कुठलं लूप आहे जरा जरावाज बी ई e, डी सी बी बघूयात बी ई डी e, सी बी म्हणजे तुमचं डोळं आता असं फिरलं पाहिजे काय लागलंय का बघा त्यानंतर ई e, एफ ए बी ई e. बघूयात ई e, एफ ए बी ई e, म्हणजे असं फिरलं पाहिजे डोळे सो so, हे जे कसं फिरलं पाहिजे हीच तुमचे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आहे हीच तुमची काय इथं डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग ओके okay. हा डायरेक्शन ऑफ ट्रेसिंगच पॉईंट खूप महत्वाचा आहे इथं हा एक कळाला की हे सगळे पण कळून जातात परत ऐका व्यवस्थित सो इफ दॅट इज डीओ टीला जर निगेटिव्ह टर्मिनल लागले आणि नंतर पॉझिटिव्ह टर्मिनल लागले तर ई पॉझिटिव्ह घेतोय जर पॉझिटिव्ह पहिला लागलं निगेटिव्ह नंतर लागलं तर त्याला आपण निगेटिव्ह म्हणजे जे ची व्हॅल्यू होती ती निगेटिव्ह घेणार हे झालं एक हे झालं च्या बाबतीत आता आय आरच्या बाबतीत बघा हे महत्वाचं आहे जर डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आणि करंट डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आणि करंट जर सेम डायरेक्शनला असतील लक्षात आले का बघा कुठल्या डायरेक्शनला सेम डायरेक्शनला असतील तर आय आर जे असते ते निगेटिव्ह घ्यावं लागेल म्हणजे आय आरचं जो मल्टिप्लिकेशन कळेल एक दोन मिनिटांमध्ये या एक्झाम्पलमध्ये आता पुढं एक दोन मिनिटासाठी लक्षात ठेवाय डाय डीओटी आणि करंट जर सेम डायरेक्शनला असतील तर आय आर काय घेणार निगेटिव्ह त्यानंतर जर डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आणि करंट जर डिफरंट डायरेक्शनला असतील तर आय आर काय घेणार पॉझिटिव्ह हे लक्षात ठेवायला पाहिजे ह्याला काही पर्याय नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं टेक्निक पण सांगितलेल्या आहेत तुम्हाला जर डीओटीला येस डीओ ला पहिला निगेटिव्ह टर्मिनल नंतर पॉझिटिव्ह टर्मिनल देन इज पॉझिटिव्ह जर डीओटीला पहिला पॉझिटिव्ह टर्मिनल नंतर निगेटिव्ह टर्मिनल इज निगेटिव्ह डीओटी आणि करंट सेम डायरेक्शनला असतील तर निगेटिव्ह डीओटी आणि करंट अपोजिट डायरेक्शनला असतील तर पॉझिटिव्ह आता हे तुम्ही शिकला की जे कन्सेप्ट काय आहे आता ते कन्सेप्ट अप्लाय कसा करायचा ह्याच्यावरती शिकायचं ओके सो व्यवस्थित चेक करा व्यवस्थित ह्याच्यामध्ये आहे पहिला लूप समजावून घ्या काय काय कोण का कोण कुठं राहते कुणाकुणाची घरं कुठं आहेत जेणेकरून तुम्हाला रोड परफेक्ट कार्यावरती तिथून चक्कर मारायला बरं पडेल ते सांगतो तुम्हाला लक्ष द्याय सो ए बी सी डी ई एफ ए असा मेन पॉइंट आहे त्यातले इथं करंट आय वन निघायला लागले सर आय वन करंट आला कुठून पण हे बघ बॅटरी कोण आहे इथं ई वन आहे बॅटरी जर इ वन असेल हे पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह आहे तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह पासून करंट बाहेर पडतोय ही ई वन दिले म्हणजे एक बॅटरी नाही आहे इथं दोन बॅटरी आहेत ए टू पण असणार म्हणजे जिथे ई वन दिले सो ई वन दिले दर फर्जात करंट जो यायला लागलाय तो आय वन यायला लागलाय जो करंट काय यायला लागलाय इथं आय वन असा करंट आय वन निघा लागलाय हे आहे आर वन ओके okay. त्यानंतर हे आर टू आहे आर थ्री आर फोर आणि आर फाईव्ह आहे ओके आर वन आर टू हे आर थ्री आहे आणि हे आर फोर आहे ओके कळा लागले का बघा हा करंट आय वन या लागलाय ही बॅटरी नंबर दोनची आहे किंवा ई एम एफ दुसरा आहे हा सो इथं आय टू असणार करंट तर हा आय वन असा असणार आणि आय टू असा का असणार का असणार सर असा आय टू बरं मी मगाशी सांगितलेलं आहे इथं कुठेतरी सांगितलेलं होतं की पॉझिटिव्ह पासून करंट चालू होतोय आणि निगेटिव्ह कडे येतोय फक्त डायरेक्ट जात नाही फेरी मारून यायला लागतं त्याला सेम इकडे हा पॉझिटिव्ह आहे इकडं हा निगेटिव्ह आहे इकडून करंट असा येणार सो आय टू असणार हे आय वन असणार हे सगळं कळालं ठीक आहे पुढे जाऊयात आपण लक्ष इकडे आता ना शांत डोक्याने फक्त इथं काय लिहिलंय बघायचं इथं तुम्हाला दिलेले असते डीओटी हे दिलेलं असते नाहीतर सर हे काय नवीन कुठनं काढायला लागलंय अरे घाबरू नको पण हे दिलेलं असतंय तुला हे तुला दिलेलं असतं ए सी डी एफ ए हे दिलेलं असते ओके सो so, एसी डी एफ ए मी दिलेला आहे की बाबा ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, uh, करा. So, A, C, D, F, A, so, के व्ही एल अप्लाय करा सो ए सी डी एफ ए पहिला बघूयात ए सी डी एफ ए ओके सो हा आहे आणि तुम्हाला विचारले की बाबा इथं के व्ही लाप्लाय करा समजून चला की तुम्हाला माहितच नाही आहे आता इथं दाखवलेलं आहे मानून चला की माहीतच नाही आहे इथं आपण परत एकदा चेक करूयात ए सी डी एफ ए या लूपला अप्लाय करायचंय लूप कुठलं आहे ते नाव काय ठेवलं त्याचं लूप आहे एसी डी एफ ए जरा चेक करूया तर पासून सुरुवात करायची माझं बोट आणि माझ्या ऍक्शन खूप महत्वाच्या आहेत समजून घ्या सो सपोज करंट असा निघा लागलाय आय आर लागणार त्याला बरोबर ना पहिला काय लागणार आय आर पण आय आर नाही आहे ते आय वन आर वन आहे सो आय वन आर वन मी इथे लिहून घेतलेला आहे मल्टिप्लिकेशन करावं लागतं तुम्हाला माहिती आहे एपासून कुठं जायचं आहे थेट कुठं जायचं सी पर्यंत जायचं ना ए नंतर कुठला कोण सांगितलं आहे सी सो so, हे झालं आय दॅट इज आय वन आर वन इथं बघूयात डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग अशी आहे बरोबर ना डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग अशी आहे आणि करंट असा आहे अच्छा ते आपण नंतर बघायचं ना सो पहिला आपण बघूयात आय वन आर वन येणार परत स्पेस सोडायचा थोडासा आय टू आर टू येणार बा इथं स्पेस का सोडलाय ते नंतर सांगतो दीडशे वर्षानंतर पहिला आता लक्ष दे आय वन आर वन येणार इथं इथं काय येणार आहे आय टू आर टू त्यानंतर इकडं आला इकडं आल्यानंतर कोण लागते पुढं ई लागते सर मध्ये ई का घ्या लागलाय ते पण पाचशे वर्षानंतर सांगतो से हे ई आहे फक्त लिहून घे त्यानंतर ई आहे त्यानंतर इकडं आलोय आता जरा चेक करा इथं गडबड काय होते बघा जरा हा जो करंट आहे इथं कनेक्शन झालंय म्हणा इकडनं आय वन आलेला आहे सॉरी इकडनं आय वन आलेला आहे इकडनं आय टू आलेला आहे म्हणजे इथं काय झालेलं आहे का करंटचे ऍडिशन झालेले आहे आय वन प्लस आय टू झालेला आहे आणि जेव्हा इथून परत डिवाइड सेपरेट होईल तेव्हा त्याचा त्याचा आय वन आणि त्याचा त्याचा आय टू जाईल तिकडे कळाय लागले की बघा त्याचा त्याचा आय वन त्याचा त्याचा आय टू गेलेला आहे त्यानंतर सी टू डी आपण घेतलेला आहे ई टू आहे सी टू डी कोण आहे ई टू अच्छा इकडनं कोण आलेला आहे इकडनं कोणाचं कॉम्बिनेशन होणार बघा हे आय टू आर फोरचं होणार कोण होणार आहे आय टू आर फोरचं कॉम्बिनेशन होणार आणि इकडनं कुठं कोण होणार आहे आय वन आर थ्री होणार आहे ते पण घेऊन घ्यायचं आय वन आर थ्री होणार आणि कोण राहिले का हा हे राहिलेत पंक्तीला हो वाढायचे हे राहिलेत ह्यांचं नाव आहे इवन हे इवन घ्यायला पाहिजे पूर्ण इवन आहे ओके झालं सर सगळं हे मग हे फायनल नाही आहे ह्याच्यामध्ये साईन कन्व्हेन्शन टाकणं महत्वाचं आहे हे, महत हे तुम्ही आता फक्त काय केलेलं आहे जस्ट न्युमरिकल सॉरी त्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत आता पुढे साईन कन्व्हेन्शन्स टाकणार साईन साठी तुम्हाला इथं टाकायला बघायला बागा, पाहिजे तुम्हाला काय सांगितलेलं आहे जर डॉट ला, ला सॉरी डीओटीला निगेटिव्ह टर्मिनल नंतर पॉझिटिव्ह टर्मिनल लागलं तर ई पॉझिटिव्ह घ्यायचं जर बघा असं काय होतंय का आणि उलट पण बघूया तर डीओटीला जर पॉझिटिव्ह पहिला निगेटिव्ह नंतर लागलं तर त्याला निगेटिव्ह घ्यायचं आपल्याला चेक करूयात इथं ई ई इथं आलं हा जर डीओटीला आता सी टू डी जायचं ना तुम्हाला ए ए टू सी काय नाही आहे ईचा विषय सी टू डी बघूयात सी टू डी ला पहिला पॉझिटिव्ह टर्मिनल नंतर निगेटिव्ह टर्मिनल ते वाला ई काय घेणार तुम्ही निगेटिव्ह ह्याचं नाव काय आहे ई टू ए टू काय आलं इथं निगेटिव्ह ए टू काय e e का इथं निगेटिव्ह परत e बघूयात कुठं आहे काय हा इथं इथं हा इथं येत असताना पहिला निगेटिव्ह त्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय घेणार पॉझिटिव्ह म्हणजे हे जे पहिलं ई कुठे गेलं ते इवन होतं हा येस इवन इवन पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे इज इक्वल टू झिरो करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे केवीएल मध्ये ई आणि आय आय ई आणि आय आरचा सगळा खेळ आहे हा त्यानंतर नेक्स्ट आता आय आर बद्दल बोलूयात आय आर बद्दल काय बोलायचं की डीओटी आणि करंट जर सेम असेल डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आणि करंट जर सेम डायरेक्शन असेल तर आय आर निगेटिव्ह घ्यायचं काय समजलं डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आणि करंट जर सेम डायरेक्शनला असेल तर आय आर जर कॉम्बिनेशन आलेलं आहे ते निगेटिव्हला घ्यायचं आहे बघूया निगेटिव्ह हा चला ए टू सी जायचं आहे ए टू सी डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग अशी आहे करंट बघा कसं आहे करंट पण तिकडेच आहे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग करंट दोन्ही पण असंच आहे दोन्ही पण असंच आहे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आणि करंट दोन्ही पण असंच आहे आय आर काय घेणार निगेटिव्ह आय आर काय घेणार निगेटिव्ह अरे असं काय व्हायला लागलं हे हां आय आर काय घेणार निगेटिव्ह होते असे कधी कधी बरोबर ना आपण नेम मारतो एका ठिकाणी आणि बसतो एका ठिकाणी होते तुमच्या बाबतीत तुम पण बरेच झालेलं असेल झालं असेल तर कमेंट करून सांगू शकता पण त्याला काय करावं लागणार थोडस रिस्क घ्या लागणार सो so, आय आर इथे निगेटिव्ह येणार आहे इकडे बघूयात डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग असे ठीक आहे सर असं काय आहे अरे बाळ वाच की ए टू सी आहे रे ए टू सी डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आहे करंट असा आहे करावं लागलंय का, का? दोन्ही अपोजिट आहे अपोजिट असेल तर हे काय होते प्लस होते अपोजिट असेल तर प्लस होतंय अपोजिट असेल तर प्लस होतंय परत बघूयात डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग अशी आहे करंट असाय डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग करंट परत अपोजिट झालं अपोजिट झालं बरोबर आहे की ए टू सी गेलो सी टू डी आलो डी टू एफ आहे आपल्याला सर हे कुठन सांगायला लागले वाचकी पे ए सी डी एफ ए आता सी पर्यंत आलो सी टू डी आलो हे घेतलेलं आहे ऑलरेडी डी टू एफ जाताना दोघं दोघं लागतात ठीक आहे आपण बघूया एकाचा पहिला विचार करूयात डी टू इकडे जाताना डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग अशी करंट असा दोन्ही अपोजिट अपोजिट असेल तर प्लस कोण आहे तो आय टू आर फोर प्लस इकडे बघा डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग पुढे जायला लागले करंट पण इकडेच यायला लागले असा दोघं पण सेम डायरेक्शन आय वन आर थ्री काय होणार प्लस नाही मायनस होणार कारण की सेम डायरेक्शनला आहे हे झालं झालं की मग हेच आपण इथं बघा इथं काय काय दिलेलं आहे मायनस आय वन आर वन प्लस आय टू आर टू मायनस ई टू प्लस आय टू आर फोर मायनस आय वन आर थ्री प्लस ई वन इज इक्वलो कळा लागलंय की बघा समजा लागलंय का कसं अप्लाय करायचं आहे ते समजलेलं असेल समजलेलं असेल नक्की जर समजलेलं नसेल रिवाइंड करा थोडस आणि बघा ओके नेक्स्ट आहे थोडसं आता इथं लूप वेगळं घेतलेलं आहे जर असं तुम्हाला आहे का बघा बीई डी -E सी बी बीई डी सी बी आपण बघूयात जरा जमतय का यस जम जमत असेल तर तुम्ही यस म्हणून कमेंट करू शकताय व्हिडिओ नंतर पोस्ट केला तरी बी ई डी सी बी जरा बघूयात पहिला डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग म्हणजे तुमचे डोळे तसे फिरले पाहिजेत पहिला ओके डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग बघूयात बी ई डी सी बी म्हणजे असं डोळाशी फिरली पाहिजे म्हणजे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग असे मग अशी कसं होतं ते असं होतं बघा हे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आता डोळा असं फिरलं पाहिजे कळा लागलं काय बघा चला आता स्लोली बघायचं बी टू इ e बघूयात सर करंट आणि रेजिस्टन्स यांचं मल्टिप्लिकेशन होते करंट कोण आहे इथं आपण या लूप साठी बघा लागलो एक नंबर लूप बी ई डी सी बी हे लूप आहे आता सो डायरेक्शन ऑफ प्रेसिंग खालती आहे सो इथं बघूयात आय वन प्लस आय टू ब्रॅकेट टाकला नाही तर विसरलं तुम्ही ब्रॅकेट टाकायचं ते टाकावं लागेल आय वन प्लस आय टू इन टू आर फाय इंटू काय येणार आहे आर फाय येणार आहे त्यानंतर डायरेक्शन ऑफ पासून ई पर्यंत आलो आता इकडे नाही जायचं तुम्हाला इकडे जायला सांगितलेलं आहे ओके आपल्याला इकडे जायचं आहे सो ई टू डी जायचं आहे सांगितलं की बी ई डी लागेल ऑफ ट्रेसिंग तिकडं आय टू आर फोर आय टू आर फोर प्लस मायनस नंतर खेळ खेळायचा येतो प्लस मायनसचा खेळ नंतर खेळायचा आहे पहिला ते बघते का बघा आणि त्यानंतर हसायचा प्रयत्न करा सॉरी काय करायचं आहे हा पहिला ते बघते का बघायचं म्हणजे तिथनं त्या साईडला जायचं सा 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 so, आहे आणि त्यानंतर विचार करायचं विचार विचारायचा आहे का नाही येते ओके म्हणजे विचार करायचा सांगितलं की बी टू ई त्यानंतर डी झालं डी टू सी जायचं आहे डी टू सी लागते इथं सो ई टू इथं लिहिलेलं आहे आपण इ टू त्यानंतर इकडं आय टू आर फोर आहे सॉरी आय टू आर आर टू आहे आय टू आर टू आय टू आर टू इज इक्वल टू झिरो द्यायचं आहे कंपल्सरी आता बघायचं आपण साईन कन्व्हेन्शन चला बोला साईन कन्व्हेन्शन मध्ये डायरेक्शन ऑफ ट्रेसिंगला पहिला निगेटिव्ह टर्मिनल त्यानंतर पॉझिटिव्ह टर्मिनल प्लस येणार पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल मायनस येणार डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग करंट सेम डायरेक्शन असेल निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग करंट अपोजिट डायरेक्शन असेल पॉझिटिव्ह इथं बघूयात इथं बघूयात बी टू ई यायचं होतं करंट पण त्याच डायरेक्शनमध्ये दोघं पण त्याच डायरेक्शन सेम डायरेक्शन सेम डायरेक्शन म्हणजे आय आर का होणार निगेटिव्ह होणार त्यानंतर इकडे बघा डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आहे करंट पण तिकडेच आहे आय टू पण तिकडेच आहे दोघं पण सेम डायरेक्शन आय काय होणार निगेटिव्ह म्हणजे आय आर काय होणार निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ ला पहिला छोटी गाडी छोटी गाडी म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल रे मोठी गाडी मोठी गाडी म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल आय जो ई आहे तो घ्यायला पाहिजे पॉझिटिव्ह आणि इकडं दोघं सेम डायरेक्शनला आहेत निगेटिव्ह हे असेल फायनल ऍन्सर हे असेल फायनल अँसर एक तरी करावं लागणार तुम्हाला हे समजलेलं आहे का बघा जर आवडला असेल तर लाईक नक्की करा ओके नेक्स्ट आहे लूप हे झालेलं आहे लूप हे झालेलं आहे हे समजलेलं आहे सर साईन कन्व्हेन्शन समजलेलं आहे परफेक्टली बघा समजायला लागले का हे सगळं इम्पॉर्टंट होतं ओके okay, सो so नेक्स्ट आहे बॅलेन्स पॉईंट येस बॅलेन्स होणं खूप महत्वाचा आहे विषयामध्ये त्यातलाच हा बॅलेन्स पॉईंट आहे बॅलेन्स पॉईंट म्हणजे काय असणार आहे अवेअर इट इज अ पॉइंट वेअर गॅलवॉनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन गॅलवॉनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन म्हणजे काय गॅलवॉनोमीटर हे असं असं डिव्हाइस आहे की ते वीक सिग्नल असतील करंटचे तर ते थोडंसं डिफ्लेक्ट होतं डिफ्लेक्ट होतं आणि परत येते कळाय लागलं का वीक सिग्नल असं डिफ्लेक्ट होणार सो जेव्हा ते डिफ्लेक्ट होईल त्याचा अर्थ असा आहे की तिथं वीक इलेक्ट्रिकल करंट प्रेझन्स आहे बॅलेन्स पॉईंट म्हणजे काय की ते वीक झालं पाहिजे म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये नल डिफ्लेक्शन राहायला पाहिजे नल डिफ्लेक्शन म्हणजे त्याचं तेचा, जेव्हा त्याच्यातनं करंट पास होईल तेव्हा ते झिरो व्हायला पाहिजे म्हणजे त्याच्यात काय व्हायला पाहिजे हे शिफ्ट व्हायला नसलं पाहिजे नल डिफ्लेक्शनवाला तो पॉईंट असला पाहिजे नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे आता हे महत्वाचं होतं सगळं नेक्स्ट आपण बघूयात ओके नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे वेटस्टोन मीटर ब्रिज वेटस्टोन नेटवर्क हे तुम्हाला माहिती आहे किती इम्पॉर्टंट आहे भयंकर इम्पॉर्टंट आहे आणि हे येणारच आहे भरपूर इम्पॉर्टंट आहे एकतर हे असेल किंवा हे असेल नेटवर्क वालं ओके हे तरी असणारच आहे हे तरी असणारच आहे पोटेन्शियल मीटर वरती फक्त ह्याच्यात आणि ह्याच्यात भांडणं चालू आहे की कुठलं पडायचं आणि ह्याच्यात भांडणं चालू आहे ते आपण बघत मिटल्यानंतर मी सांगतो सत्तावीस फेब्रुवारीला मला कमेंट करा मी त्याच्यावरती सांगतो कुठला पडलाय कोण जिंकलं याच्यामध्ये वेटस्टोन मीटर ब्रिज बघायचं आपल्याला कुठलं बघायचं आता वेटस्टोन मीटर ब्रिज इट इज युज टू फाइंड आउट अननोन रेजिस्टन्स अँड युज फॉर कॅलिब्रेटिंग वोल्ट मीटर मीटर हे पूर्ण मला वाटते सेकंडच माहिती आहे गावाला माहिती आहे की अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी हे माहिती नाही कोणाला कॅलिब्रेटिंग आणि अॅमिटरचं सॉरी वोल्ट मीटर आणि ॲमिटरचं कॅलिब्रेशन कॅलिब्रेशनसाठी पण वापरतात हा पण एक यूज लक्षात ठेवा कधी कधी काय होतंय की एक मार्काला ना क्वेश्चन येतोय त्यावेळी दोन पॉईंट लिहायला लागतात तुम्हाला राईट द युजेस ऑफ मीटर ब्रिज म्हणलं तर तुम्हाला तरी एकच माहिती आहे टू फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स मग दुसरं काय वायरी जोडायला युज आहे नाही त्याच्यात काय युज आहे दुसरा कॅलिब्रेशन ऑफ वोल्ट मीटर अँड अमिटर तर इथे एक डायग्राम दिलेला आहे हे डायग्राम मध्ये पण आहे इथं जर दिसत नसेल तर मध्ये पण बघू शकताय पण ते बघायच्या आधी इथं थोडंसं झूम पण करू शकता, शकता हे पण एक ऑप्शन आहे आपल्याला व्हिडिओला आपल्याला आपल्या चॅनलवर खास ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही झूम करून बघू शकता त्यामुळं बघायचा येतो ओके सो इथे एक्स म्हणजे अननोन रेजिस्टन्स आहे एक्स म्हणजे इथं काय अननोन रेजिस्टन्स आहे आर म्हणजे नोन रेजिस्टन्स आहे इथे एल जी दिलेला आहे एलजी म्हणजे एल जी टीव्ही टी व्ही इथं नाही आहे लेफ्ट गॅप आहे इथे एल जी म्हणजे काय इथे लेफ्ट गॅप आहे आर जी म्हणजे इथं आहे राईट गॅप त्यानंतर हे इथं दिसत नाहीये पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो गॅलवनोमीटर आहे हे गॅलवनोमीटर जी भैया जी जी पार्ले जी जी आहे ते गॅलोनोमीटर गॅलोनोमीटर इथं टच करायला लागलं आपण वेगवेगळ्या पॉईंटला आपण कसं ते डॉक्टर डॉक्टर कसं आपण स्टेथोस्कोप ते स्कोप टच करते बघा ते मग त्याला कळते की हा वाटतं ताप आहे काय तरी सेम गॅलवनोमीटर तिथं कनेक्ट करायचं आणि त्या लाईनवरती कुठली लाईनवरती या लाईनवरती ऍक्च्युली ह्याला कंडक्टिंग वायर म्हणतो किंवा ब्रिज वायर म्हणतो त्याच्यातनं त्याला असं टच करून बघायला लागतंय टच करून बघितल्यानंतर ज्या पॉइंटला गॅलवानो मीटर नल डिफ्लेक्शन दाखवेल तिथं थांबायचं आहे तिथं काय करायचं थांबायचं आहे तिथं थांबलं ओके थांबलो मग लेफ्ट साइडची त्याच्या लेफ्ट साइडची जी लेंथ असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे एलेक्स त्याच्या राईट साईडची जी लेंथ असणार आहे त्याला म्हणणार आहे एल आर ही जी टोटल लेंथ आहे ही फिक्स असते एल एक्स प्लस एल आर ही फिक्स असते हंड्रेड सेंटीमीटर किती असते हंड्रेड सेंटीमीटर किंवा वन मीटर जे आवडते ते घ्या पण हंड्रेड सेंटीमीटर घ्या कारण की ही स्केल पण सेंटीमीटर मध्येच असते ही स्केल पण कशात असते सेंटीमीटर सो एल एक्स एल आर वगैरे सगळं झालेलं गॅलोनोमीटर समजून चला की इथं हा नल पॉईंट आहे मग जेव्हा नल पॉईंट ऑप्टेन होईल त्यावेळी आपल्याला फायनली इक्वेशन काय मिळते एक्स अपॉन एल एक्स एक्स आणि त्याच्या वाली लेंथ कोण आहे एलेक्स एक्स अपॉन एलेक्स इज इक्वल टू आर अपॉन एल आर आर अपॉन एल आर सो एक्स अपॉन आर असं पण देऊ शकतो एक्स अपॉन आर इज इक्स अपॉन एल आर असं पण एक इम्पॉर्टंट आहे आपल्याला एक्स फाइंड आउट करायला लावलेला होता आपल्याला काय फाइंड आउट करायला लावला होता एक्स बाळा लक्ष दे आर हा जो रेजिस्टन्स आहे हा नॉन रेजिस्टन्स असतोय आपलं काम असते की नॉन रेझिस्टन्स इथं लावणे आणि नॉन रेजिस्टन्स इथे लावणे आणि गॅलोनोमीटर टच करून बघणे वेगवेगळ्या पॉइंट्सला जेव्हा करताय त्यावेळी एलेक्स ऑटोमॅटिक मिळते एलेक्स मिळालं की हंड्रेड मधून मायनस केल्यावरती एल आर मिळते म्हणजे एक दोन तीन हे ऑलरेडी मिळतात तुम्हाला चौथं काढायचं असतंय फोर्थ काढायचं म्हणजे एक्स का होणार आर इथं मल्टिप्ला होणार अपॉन एल एलआर इन टू आर सिमिलरली अननोन रेजिस्टन्ट ऐवजी गॅलोनोमीटर वापरायचा इथं ओके ह्याच्यामध्येच ही सेम डायग्राम एक्चुअली इकडची पण आहे इथं दाखवलेली नाहीये आहे फक्त एक्सच्या ऐवजी कॅपिटल जी होईल आणि हा गॅलोनोमीटर इथून गायब होईल आणि डायरेक्ट वायर टच करून बघावी लागेल या गोष्टी चेंज होतील याच्यासाठी केलविन मेथडला केल्विन मेथडला काय करतोय आपण मधला फाइंड आउट करतोय मधला रेजिस्टन्स फाइंड आऊट करतोय सो जी अपॉन एल जी सेम so, होईल आता इथं जी जर घातलं तर इथं एल जी होणार सो जी अपॉन एल जी इज इक्वल टू आर अपॉन एल आर होईल सिमिलरली एल जी प्लस एल आर इज इक्वल टू हंड्रेड होणार काय लागले काय बघा एल जी प्लस एल आर किती होणार हंड्रेड सो जी अपॉन एल जी इज इक्वल टू आर अपॉन एल आर सेम आर इकडे आलं एल जी तिकडे गेलेला आहे जी अपॉन आर इज इक्ल टू एल जी अपॉन एल आर मला जी काढायचं होतं जी म्हणजे गॅलोनोमीटर मधला रेजिस्टन्स हे बऱ्याच जणांना माहिती नाही नुसतं जी लिहितात पण गॅलॉनोमीटर मधला रेजिस्टन्स आहे हे लक्षात ठेवायचं आहे सो जी इज इक्वल टू एल जी अपॉन एल आर इन टू आर ओके सो जी इज इक्वल टू एल जी एल आर म्हणजे कोण एल आर एल आर तिथं ठेवतो मी हे एल जी प्लस आहे ते तिकडे गेलं हंड्रेड मायनस एल जी होईल दिसते का बघा हंड्रेड मायनस एल जी इन्टू आर सो हे होतं केलविन मेथड हे पण इम्पॉर्टंट होतं दोन्ही पण इम्पॉर्टंट होते कुठले कुठले मीटर ब्रिज आणि गॅलवॉनोमीटर म्हणजे केलविन मेथड हे बऱ्याच जणांना आय गेस आता प्रिलियम सॉरी प्रिलियमला नाहीये आहे तर आलेच असणार आहेत क्वेश्चन ह्याच्यावरती किंवा न्यूमेरिकल आले असणार आहेत पण प्रॅक्टिकल आले असणार पण प्रॅक्टिकल आले असणार आहेत त्यामुळे इम्पॉर्टंट होते हे तिथं पण त्यानंतर छानचं वेटस्टोन नेटवर्क समजून घ्यायचं आपल्याला वेटस्टोन नेटवर्क घ्यायचं वेटस्टोननी काय केलेलं चार रेजिस्टन्स घेतले पी क्यू आर एस त्यांचं नाव ठेवलं त्यांनी नाही ठेवलं आपण एक एक्झाम्पल म्हणून घ्यायला लागलो इथं आणि त्याच्या अक्रॉस म्हणजे बी आणि डी च्या अक्रॉस गॅलावनो कनेक्ट केला बी आणि डी च्या अक्रॉस काय केला गॅलावनो कनेक्ट केला गॅलोन्नो कनेक्ट केल्यानंतर त्यांनी आय जी म्हणजे करंट थ्रू गॅलवनो मीटर जेव्हा झिरो होईल म्हणजे काय होईल बघा जेव्हा गॅलोनो नल डिफ्लेक्शन दाखवेल त्यावेळी समजून जायचं आहे की ते जे वेटस्टोन नेटवर्क आहे ते बॅलन्स झालं मग मी तुम्हाला कंडिशन विचारतो वेटस्टोन नेटवर्क बॅलन्स कधी असणार जेव्हा करंट इन द गॅलोनोमीटर किती असणार आहे झिरो जेव्हा करंट इन द गॅलोनोमीटर किती असायला पाहिजे झिरो आणि जर असं झालं वेटस्टोन नेटवर्क ज्यावेळी बॅलेन्स होईल परत आहे का मी काय सांगावं लागलो ते माझा पॉईंट असा आहे की वेटस्टोन नेटवर्क मध्ये तुम्हाला चार रेजिस्टन्स घेतलेले आहेत आणि त्या चार रेजिस्टन्सचा रेशो मध्ये तुम्हाला विचारलं जात पण हे कधी काम करते जेव्हा करंट इन द गॅलोनोमीटर किती असलं पाहिजे झिरो जर करंट इन द गॅलोनोमीटर झिरो नसेल त्यावेळी वेटस्टोन नेटवर काम करणार नाही असं म्हणणार नाही फक्त तुम्हाला बोर्डच्या मध्ये नाही येते सो so, जेव्हा हे होईल बॅलेन्स त्यावेळी असं असेल पी अपॉन क्यू इज इक्वल टू एस अपॉन आर म्हणजे हे आर वन आहे टेक्स्टबुक मध्ये आर वन अपॉन आर टू इज इक्वल टू आर थ्री अपॉन आर फोर हे तुम्ही शिफ्ट पण करू शकता है? हे पण असं शिफ्ट करू शकताय फायनली आपल्याला हेच इक्वेशन येईल काय येणार आहे जरा वाच पी अपॉन क्यू इज इक्वल टू एस अपॉन आर जे इम्पॉर्टंट होतं सो हे वेटस्टोन नेटवर्क आहे गॅलवन झालं मीटर ब्रिज झालं वेटस्टोन नेटवर्क झालेलं आहे पोटेन्शिय नेक्स्ट पॉईंट कुठला आहे आपला पोटेन्शियो मीटर आणि हाच इम्पॉर्टंट पॉईंट आहे पोटेन्शियो मीटर आणि वोल्ट मीटर मध्ये पहिला समजला पाहिजे फरक काय आहे वोल्ट मीटर आणि पोटेन्शिय मध्ये सिम्पल फरक एका मिनिटामध्ये सांगतो व्यवस्थित समजून घ्यायचं आहे समजून चला की दोन पॉईंट फिक्स आहेत या दोन पॉइंट जे फिक्स आहेत त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ते आपण कशानं काढणार ते वोल्ट मीटर न काढणार हे दोन पॉईंट फिक्स असणार आहेत लक्षात ठेवा पण या दोन पॉईंट फिक्सच्या आत कुठला पण वरती जर तुम्हाला मधीच कुठेतरी पोटेन्शियल डिफरन्स काढायचा असेल इथून एवढं डिस्टन्स मला एवढं पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे मला एवढ्याच्या तर पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे वोल्ट मीटर चालत नाही तिथं तिथे लागणार आहे आपल्याला पोटेन्शियल मीटर अजून आपण बघायचं आहे सो पोटेन्शिओ इज अ डिवाईस विच इज युज टू मेजरिंग ई एम एफ नंबर वनचं काम आहे त्याचं ई एम एफ मेजर करेल किंवा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करेल आणि बरेचसे अजूनही त्याचे युजेस आपण बघायचे आहेत सो वी इज प्रपोर्शनल टू एल म्हणजे जितकी लेंथ वाढणार छानसं एकदा दे एक्झाम्पल देतो लक्ष द्यायकडं सपोज ही एक सर्किट काढलेलं का so, आहे तुम्हाला मगाशी सांगितलं की सर्किट काढणे म्हणजे काय असते लक्ष द्यायकडं सो हे बॅटरी प्लक्की वगैरे इथं कनेक्ट केलेलं आहे ए आणि बी हा कंडक्टर आहे आणि त्याची जी लेंथ आहे त्याची एल आहे आपण असं म्हणूयात की कॅपिटल एल आहे व्यवस्थित समजून घ्यायचं इम्पॉर्टंट आहे त्याची जी लेंथ आहे ती किती आहे कॅपिटल एल मला एबीच्या बी पाहिजे व्होल्टेज अक्रॉस एबी पाहिजे तर मला इथं म्हणजे वोल्ट मीटर वापरायला पाहिजे कळा लागलंय का बघा काय वापरणार मी तिथं वोल्ट मीटर पण समजून चला की मला पॉईंट पी माझा इथं कुठेतरी मधीच आहे पॉइंट पी इथं कुठंतरी माझा मधी असा मधीच कुठेतरी पॉईंट पी आहे आणि मला याच्या अक्रॉस लेंथ एल जी आहे या लेंथ एलच्या अक्रॉस मला पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे आहे लेंथ एलच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स आहे मला पाहिजे ओके जरा लक्ष द्यायचं लेंथ एल त्यावेळी हे असं होईल पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल हे कोण हे कोण मोजणार आहे हे मीटर मोजू शकत नाही हे कोण मोजणार आहे पोटॅन्शियो मीटर मोजणार हे कोण मोजणार आहे पोटॅन्शिओ मीटर म्हणजे पोटॅन्शिओ मीटर मध्ये दोन फिक्स पॉइंट सोडून बाकी कुठलीही दुसरी लेंथ असली तर तिथं आपण पोटेन्शियल डिफरन्स काढू शकतोय आणि कुठले इन्स्ट्रुमेंट वापरणार तर पोटेन्शियो मीटर वापरणार हे दोन गोष्टी इम्पॉर्टंट होत्या ज्या क्लिअर कट समजणं इम्पॉर्टंट होतं ओके सो वोल्ट मीटर आणि पोटेन्शियो मीटर झालेलं आहे इथं थोडं आहे येस नेक्स्ट बघूयात हा पोटेन्शियल ग्रॅडियंट आहे बघा नेक्स्ट पॉईंट कुठला इथं पोटेन्शियल ग्रॅडियंट नेक्स्ट पॉईंट आहे इथं पोटेन्शियल ग्रेडियंट सो फॉल ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ फॉल ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ सो वी बाय एल आपण आहे टेक्स्टबुक मध्ये कसं आहे वी बाय एल आहे फॉल ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज पोटेन्शियल ग्रेडियंट सो पोटेन्शियल ग्रॅडिएंट कसा असणार आहे फॉर्म्युला अच्छा वी इज प्रपोर्शनल टू एल वगैरे दिलेला आहे त्याच्यातून आपण निघू शकतो सो फॉल ऑफ पोटेन्शियल अपॉन लेंथ हेला आपण के म्हणतोय पोटेन्शियल ग्रॅडियंटला सो ई अपॉन आर प्लस आर स्मॉल आर कॅपिटल आर सॉरी कॅपिटल हे त्याचं इक्वेशन आहे के वाल सो के कुणाकोणावरती डिपेंडेंट आहे नंबर वन करंट कसा डिपेंडेंट आहे के प्रपोशनल टू आय जितका करंट वाढणार पोटेंशियल डिफरन्स वाढ सॉरी पोटेंशियल ग्रॅडेंट वाढणार के इज इन्व्हर्सली प्रपोशनल टू स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा हिचं दुसरं नाव आहे रेजिस्टिविटी आणि के इज इन्व्हर्सली प्रपोशनल टू एरिया म्हणजे असणार इथं त्यानंतर पोटेन्शियल आणि वोल्ट युजेस दिलेले आहेत हा पण एक ना खूपच आय एम पी क्वेश्चन आहे कसं सांगू तुम्हाला खूपच आयम इथं लिहून दाखवू तुम्हाला आय एम पी खूपच आय एम पी क्वेश्चन आहे हा हा खूपच आय एम पी आहे सांगू का अजून तीन चार वेळा हे खूप आय एम पी आहे पडू शकते डिफरन्सला दोन मार्काला पोट्याऐंशी मीटर आणि वोल्ट मीटर मीटर आणि वोल्टमीटर सो युज ऑफ इट इज यूज म्हणजे पोटेन्शिय मीटरचा यूज काय इट इज यूज टू डिटरमाइन ईएमएफ ऑफ अ सेल अँड पोटेन्शियल डिफरन्स एंड इंटरनल रेजिस्टन्स हे तुम्हाला ऑलरेडी तीन चार तीन, चार नाही चार नाही तीन युजेस दिलेले आहेत तर ते वाला तुम्ही इथं लिहू शकता है. वोल्ट मीटरचा यूज फक्त पोटेंशियल डिफरन्स काढायसाठी तिथं ईएमएफ वगैरे काय चालत नाही त्याचं ओके देन इट इज हायली सेंसिटिव इट इज हायली सेन्सिटिव्ह इट इज लेस सेन्सिटिव्ह इट इज हायली सेन्सिटिव्ह इट इज लेस सेन्सिटिव्ह तुम्हाला आयुष्यात भरपूर गोष्टीसाठी हायली सेन्सिटिव्ह बनावं लागेल तसं ते हायली सेन्सिटिव्ह आहे जसं की तुम्हाला कोणतरी बघितले की तुम्ही लगेच हायली सेन्सिटिव्ह होता आणि तेच जर सेम सेम जेंडरचं असेल तर लेस सेंसिटिव होता काय लागलंय का बघा सो हायली सेंसिटिव लेस सेंसिटिव असा विषय हा सो पोटॅन्शियो मीटर बनावं लागेल कधी कधी आणि कधी कधी बनावं लागेल वोट मीटर सो पोटेंशियोमीटर कसा कसं आहे हायली सेन्सिटिव्ह आहे वोल्ट मीटर कसा आहे लेस सेंसिटिव आहे त्याच्यातन पण एक्झाम्पल घेऊ शकता कोणाला तरी पोटेंशियोमीटर वोल्ट मीटर डोक्यात पकडून ठेवा हा माझ्यासाठी पोटेन्शिओ आहे हा वोल्ट मीटर आहे नेक्स्ट आहे इट इज नॉट पोर्टेबल इट इज नॉट पोर्टेबल जरी हायली सेंसिटिव असेल तरी तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही कुठं कळायला लागलंय का बघा इट इज नॉट पोर्टेबल एका जागी फिक्स तर फिक्स म्हणजे विचार करा कुणाला पकडणार आहे डोक्यामध्ये इट इट इज कॅन बी पोर्टेबल आता हे आपण घेऊन जाऊ शकतो कुठं पण कळायला लागले का बघा कुठंही त्याला घेऊन जाऊ शकतो त्याचा हात पकडून ते बॅगेत घालून त्याला कुठेही घेऊन जाऊ शकतोय पोर्टेबल आहे हायली पोर्टेबल आहे ओके हायली लेस सेन्सिटिव्ह आहे पोर्टेबल आहे इट डिपेंड्स इट डज नॉट गिव्ह एनी डायरेक्ट रिडिंग अच्छा ह्याला ना ह्याच्यातून जर व्हॅल्यू पाहिजे असेल ईएमएफची किंवा पोटेन्शियल डिफरन्सची असं डायरेक्ट व्हॅल्यू देत नाही ते त्याला काहीतरी फॉर्म्युला वगैरे यूज करावा लागेल ते आपल्याला बघायचं आहे पुढं इथं मात्र तसं नाही आहे डायरेक्ट रिडिंग देणार वोल्ट मीटर जो काय काटायला तिथं डायरेक्ट रिडिंग ओके नेक्स्ट आहे इट इज युजली युज टू मेजर स्मॉल पीडी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्ससाठी यूज केलं जातं बाय लेंथ स्मॉल तर पोटेन्शियल डिफरन्स पण स्मॉल येईल इथं लार्ज पोटेन्शियल डिफरन्ससाठी फाईंड आउट केलं जाईल दोन मार्कांसाठी मस्त क्वेश्चन झालेला आहे हा याच्याबद्दल मला नंतर तुम्ही पेपरला सत्तावीस फेब्रुवारीला बिर्याणी पार्सल करू शकता ऍड्रेस मी तुम्हाला देतो त्यावेळी मला कमेंट करा येस नेक्स्ट टाइम नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे नेक्स्ट नेक्स्ट आहे 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 ना युजेस ऑफ पोटेन्शिओ मीटर तीन युजेस आहेत पोटेन्शियो तीन युजेस आहेत इट इज युज टू कम्पेअर ईएमएफ ऑफ अ टू सेल्स बाय इंडिव्हिज्युअल मेथड ह्याच्यासारखं ना लॉटरी क्वेश्चन पूर्ण मला वाटते फिजिक्स टू मध्ये कुठं नाही आहे लॉटरी बंपर लॉटरी हे अक्षरशः दहा रुपयाचं महाराष्ट्र बंपर जसं होतं पूर्वीचं पूर्वीचं म्हणजे सर आता पण का काय अरे ते पूर्वी होतं कधी लहानपणी वगैरे रस्त्यानं जाताना बघितलेलं होतं त्यातला प्रकार आहे हा लॉटरी क्वेश्चन आहे हा हा क्वेश्चन कम्प्लिटली लॉटरी हा करायचं आहे आणि तिकीट काढायचं आहे सो नंबर वन आहे यूज इट इज यूज टू एम ईएमएफ ऑफ टू सेल्स बाय इंडिव्हिज्युअल मेथड इंडिव्हिज्युअल मेथड म्हणजे काय ते कळेल त्यानंतर इट इज यूज टू कम्पेअर ईएमएफ ऑफ टू सेल्स बाय कॉम्बिनेशन मेथड बाय कॉम्बिनेशन मेथड आणि इट इज यूज टू मेजर इंटरनल रेझिस्टन्स ऑफ अ सेल इट इज यूज टू मेजर इंटरनल सेल यस नेक्स्ट बुक आहे आता नंबर वन आलेला आहे भरपूर मोठा झालेला आहे वाटतं कालच म्हणावंच घेतलेलं आहे हा यूज टू कम्पेअर सेल्स इट इज यूज टू कम्पेअर ईएमएफ ऑफ अ टू सेल्स इतकं मोठं डायग्राम करून दाखवलेले आहे तुम्हाला हे बघा डायरेक्टली घुसते का डोक्यात हे इम्पॉर्टंट होतं हे बाळा इम्पॉर्टंट आहे ओके सो इम्पॉर्टंट काय बघा हे हातावर बसणार नाही म्हणून मी तुम्हाला मोठी डायग्राम करून दाखवलेली आहे नंतर कॉपी करायला जायला हातावर बसणार नाही डायग्राम काय काय दिशेला का करणार का का नाही काय लागलंय काय बघा सो इथं एक सर्किट घेतलेला आहे त्याचं ई आहे इथं की के आहे हा आहे आर एच रिवर्स पण म्हणू शकताय किंवा रेजिस्टन्स बॉक्स पण म्हणू शकता इथं खालती गेला काय आर एच ओके हे आर एच ठीक त्यानंतर हे वन आहे हे, हे ए टू आहे इथं की आहे के वन की आहे गॅलोनोमीटर हे जे म्हणजे जॉकी ए पॉइंट आहे आणि बी पॉइंट आहे आणि ही वायर घेतलेली आहे हे तुम्ही बहुते केला असणार आहे केला नसला तर समजावून घ्यायचं आहे काय एकूण ह्याची जी लेंथ असते ती चारशे मीटर असते चारशे मीटर नाही सर रनिंग ट्रॅक तयार करायला लागलाय का चारशे सेंटीमीटर असते किती असते चारशे सेंटीमीटर सो शंभर सेंटीमीटर दोनशे तीनशे चारशे काय लागलंय का बघा असं हे त्याची लेंथ असते चारशे सेंटीमीटर लेंथ असते आणि तुम्हाला पण सेम करावं लागेल सगळ्यात पहिला काय करावं लागेल ते दिलेलं आहे पहिला आपण हे छोटंसं रीडिंग करावं लागेल यस रीडिंग करूयात इथं वाचा जरा काय दिलेलं आहे रिडिंग मध्ये फर्स्ट पॉईंट जरा वाचा हे थोडस आपल्याला काय करावं लागणार आहे शिफ्ट करत बघावं लागणार आहे फर्स्ट पहिलं कंडिशन काय सांगितलं के टू इज ओपन जेव्हा की ओपन असते जेव्हा की ओपन असते त्यावेळी करंट फ्लो होतो का yes. की ज्यावेळी ओपन असते त्यावेळी करंट फ्लो होणार का तर नाही होणार कळा लागलंय का बघा जेव्हा के टू म्हणजे कुठलीही की ओपन असते त्यावेळी तिथं करंट फ्लो होत नाही जेव्हा की क्लोज असते त्यावेळी करंट फ्लो होतोय बऱ्याच जणांचा ना, ना भरपूर मोठा क्वेश्चन प्रॉब्लेम झालेला कन्फ्युजन झालेला आहे त्यांना कळत नाही हे पाठ कसं करायचं प्रयत्न करा मी तुमच्या पाठीशी फर्स्ट के टू इज ओपन के टू कुठं दिसते का तुम्हाला इथं के टू इज ओपन ओपन म्हणजे इकडनं करंट जाणार नाही वरून करंट जाणार वरून म्हणजे इव्हन आणि केवण मधून करंट जाणार आणि तुम्हाला काय करावं लागणार हे गॅलोनोमीटर असं रीडिंग दाखवलेलं असते आणि तुम्ही असं ते डॉक्टर सारखं करणार कळ लागले काय बघा असं टच करून बघणार वेगवेगळ्या पॉईंटला आणि तुम्ही कुठं थांबणार ते हा कुठे थांबणार मगाशी सांगते बॅलन्स पॉईंट बॅलन्स पॉईंट म्हणजे काय जिथं गॅलोनोमीटर किती डिफ्लेक्शन दाखवणार आहे झिरो नल डिफ्लेक्शन दाखवणार तिथे तुम्ही थांबायचं आहे मग लेट से ती वाली जी लेंथ आहे के टू ओपन ला म्हणजे त्यावेळी इवन चालू होतं ना म्हणजे इवन फक्त स्टार्ट होतं म्हणजे ते इवन ऑन होतं सो इवन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एलेव्हन बाळ हेच तुला लिहायचं आहे हेच मध्ये हे ज्या थापायत थापायचुली प्रोसेस जे आहे तेच लिहायचं आहे त्यामुळे लक्ष द्या इकडं इवन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एलेवन ही लेंथ एलेवन आहे हे झालं के इवन इज प्रपोर्शनल टू वन झालं प्रपोर्शनॅलिटी साइन बऱ्याच जणांना आवडत नाही ठीक आहे के टाक एल वन टाक के एल वन सो so, याला इक्वेशन नंबर वन म्हणूयात सिमिलरली आपण काय करायचंय के टू क्लोज करायचंय के टू बंद केली आणि परत सगळं चेक केलं परत चेक केल्यानंतर मग के वन ओपन केलं का इथं येस आता इथं दाखवतो तुम्हाला सिमिलरली येस सिमिलरली इथं बघूयात सिमिलरली तर काय दिलेलं आहे ई टू इज प्रपोर्शनल टू एल टू म्हणजे काय केलं की के टू क्लोज केली के टू क्लोज केल्यावर हे इक्वेशन येईल हे मागास मी इथे लिहून दाखवलं ई टू इज इक्वल टू सॉरी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल टू प्रपोर्शनालिटी साइन काढण्यासाठी कॉन्स्टंट के टाकला एल टू इक्वेशन वन इक्वेशन टू इक्वेशन वन अपॉन टू करणार इक्वेशन काय करणार हे वन अपॉन टू म्हणजे ई वन अॉन टू इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू येईल ते चेक करा हे इंडिव्हिज्युअल मेथड आहे त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं सम अँड डिफरन्स मेथड पटपट पटपट बघायचं येस सेम आहे सेम प्रोसेस सेम आहे प्रोसेस सेम आहे फक्त डायग्राम समजली पाहिजे डायग्राम समजत असताना हा काय प्रकार काढलाय कळत नाही हा काय प्रकार काढलाय कळत नाही त्यामुळे व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे हे म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगू लहानपणी तुम्ही गेम खेळला असाल नसाल माहिती नाही आहे एका दरवाज्यातनं गेलं की तीन चार दरवाजे किंवा काय काय मॉल्सला असतात बघा चार डिवायडेशन असतात आपण इथं उभारायचं असते इथं जो माणूस उभा राहील आणि इथं जो उभा राहील क्रॉस मध्ये तोच होऊ शकतोय काय लागलंय का बघा त्या टाइप आहे हे हा जर दरवाजा बंद अस म्हणजे ह्या दरवाजातून तुम्ही ओपन होत असला या दरवाज्यातनं करंट जात असला तर त्याच्या अपोजिट दरवाज्यातनं करंट जाणार बरं ह्याच्यापेक्षा सोपं तरी मला वाटतं कोणच सांगू शकत नाही तुला हे लक्षात ठेव क्रॉसवाला आता ते दरवाजे कुठे आहेत त्याच्यासाठी कुठलं तरी बघा त्याच्यावर काय नेटवरती माहिती मिळते का आणि मला पण सांगा आपण दोघं पण घेऊयात ओके देन इथं आर एच सेम आहे आर एच इथं के आहे ई आहे मेन ई आहे इथं इ वन आहे दरवाजावाले अरेंजमेंट आहे असं म्हणूयात वन टू थ्री फोर जेव्हा वन आणि टू मधनं करंट जाणार त्यावेळी थ्री आणि फोर मधनं जाणार जेव्हा so, वन आणि फोर मधनं करंट जाणार त्यावेळी टू आणि थ्री मधनं करंट जाणार सो हे असं इथून सिमिलरली असं करंट गेलेलं आहे आणि इत, इथं इथं ना पहिला येस थोडस येस इथं हे समजून घेणं महत्वाचं आहे हे समजून काय घ्यायचं जेव्हा कुठल्याही आता हे कॉम्बिनेशन मेथड बघायला लागलं आपण म्हणजे सम अँड डिफरन्स मेथड पण म्हणू शकतो इथे निगेटिव्ह टर्मिनल लागले पॉझिटिव्ह लागले निगेटिव्ह लागले पॉझिटिव्ह लागले निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर ते सम होईल त्याचे इव्हन प्लस ए टू किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह लागलं तर समच होईल इथं बघा जर निगेटिव्ह निगेटिव्ह कनेक्ट झालं किंवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कनेक्ट झालं तर ते डिफरन्स होईल त्याचा इव्हन मायन स्टू तुमचं काम हे आहे तुमचं काम हे आहे आता हे डायग्रामवरून कसं लक्षात ठेवायचं बघा डायग्राम करायलाच पाहिजे पर्याय नाही आहे किंवा तुमच्या पुढचा जो नंबर आहे त्याला करायला सांगा मदत होईल तुम्हाला सो इवन आणि हे इटू आहे कळायला का बघा हे इवन टू आहे सो तुम्हाला पहिला काय करावं लागेल हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्यानंतर परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळायला गलंय का बघा म्हणजे हे ऍडिशन होणार त्याची आता समजा मी हे कनेक्शन इकडं करतोय म्हणजे इथं दाखवते बघा वन टू थ्री फोर आताच कनेक्शन हे असं होतं म्हणजे ज्यावेळी इकडून करंट गेला त्यावेळी इकडून आला तर कसा आला बघूयात करंट व्यवस्थित चेक करा इकडून हे असं होऊन हे इकडनं उडी मारून हे परत फोर टू थ्री आणि मग गेला। का का हे असं गेलं काय लागलंय का बघा सिमिलरली ह्याच्या उलट पण आपण करू शकतो व्यवस्थित चेक करा व्यवस्थित चेक करा दुसऱ्या केसमध्ये कसं होईल इकडून करंट जाईल इकडून गेला की तो इकडून पण येईल सिमिलरली पहिला पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्यानंतर इकडून जाणार करंट त्यानंतर उडी मारून खालते हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे पहिला पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे दुसरी केस असे होईल म्हणजे ज्यावेळी असं होणार आहे आणि मी जॉकी टच करायला लागलोय त्यावेळी लेंथ मला मिळणार एल वन के एल वन हे कळालं त्यानंतर ज्यावेळी उलट कॉम्बिनेशन होणार त्यावेळी लेंथ होणार एल टू त्यावर होणार के एल टू येस बघूयात आपण नेक्स्ट ओके सो येणार आहे के एल टू येस नेक्स्ट बघूयात हा सो इक्वेशन वन अपॉन इक्वेशन टू केलं की ई वन अॉन इ टू इलेवन प्लस एल टू ऑपन इलेव्हन मायनस एल टू होईल आणि फायनल इक्वेशन येऊन जाईल थर्ड पॉइंट आहे यूज फॉर इट इज यूज टू मेजर इंटरनल रेजिस्टन्स हा जो छोटा आर दिलेला आहे ना हा जो छोटा डॉन आहे त्याला फाइंड आउट करायचा हा मोठा डॉन आहे दॅट इज कॅपिटल आर सो याच्यासाठी इक्वेशन करायचं हे पहिला समजावून घ्या सगळं ई आहे मायनस ई आहे प्लस ई वन आहे ओके सगळ्यात पहिला के टू हे बंद ओपन ठेवायला लागेल के टू ओपन ठेवलं तर करंट इथन जाणारच नाही करंट गेला नाही की वरून करंट जाणार जॉकी टच करणार वन लेंथ मिळणार हेच सगळं ई वन इज प्रपोशनल टू वन ई वन इज इक्वल टू के वन के टू क्लोज केली दोन्हीच्यातनं करंट जाणार त्यावेळी हे मेन पोटेन्शियल डिफरन्स होणार आहे वी इज प्रपोशनल टू एल टू वी इज इक्वल टू के एल टू इक्वेशन वन अँड टू वरनं काय लिहू शकतोय इक्वेशन वन अँड टू वरनं काय लिहिणार अपॉन करणार वन अपॉन एल टू फायनली येस ओके फायनली कन्सिडरिंग द लुक आता हे लूप थोडंसं लावं लागेल पी क्यू एस टी पी सो इवन इज इक्वल टू आय आर प्लस आय आर हे स्मॉल आहे परत वी म्हणजे तुम्हाला माहिती असते काय असते आय आर हे वी इथं सो इवन अपॉन व्ही इज इक्वल टू सिमिलरली असं हे होईल कॉमन वगैरे निघेल करंट आय निघेल कॉमन आर प्लस आर अपॉन आर हे वन अपॉन ए सांगितलेलं होतं इव्हन अपॉन व्ही चे व्हॅल्यू किती सो so, मला इथून येस yes, इथून काय करावं लागेल इथून आय कॉमन काढावं लागेल आणि कॅन्सल होईल राहील तिथं कॅपिटल आर प्लस स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर इज इक्वल टू एलेव्हन अपॉन एल टू सो डिवाइड वगैरे केल्यानंतर हे फायनली स्मॉल आर चा फॉर्म्युला जसा आलाय तो फायनली ओळखून घ्यायचा समजून घ्यायचा स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर इन टू एलेवन अपॉन एल टू मायनस वन ओके नेक्स्ट बघूयात आता प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियम मीटर आहे हे एक आपण बऱ्यापैकी लास्ट पार्ट पर्यंत आलेलो आहे याच्या व्यवस्थित समजून घ्यायचं प्रिन्सिपल ऑफ पोटॅन्शिओ प्रिंसिपल ऑफ पोटॅनशिशियो ऑलरेडी ऑल डे आपल्या होतं की वी प्रोपोर्शनल टू एल आहे त्यानंतर ओके गॅलॉनोटर काय होतं इट इज युज टू डिटेक्ट द वीक सिग्नल्स ते आपल्याला समजून इट इज नॉट युज फॉर हाय करंट गॅलॉनोमीटर मध्ये हाय करंट यूज करू शकत नाही तुम्ही तिथे चालणारच नाहीये ते डॅमेज होणार त्याला ओके बर्स्ट होणार ते एमसीजी okay, आता हा लास्ट क्वेश्चन आहे हे एक माझे लास्ट ह्या टॉपिक मधले फेवरेट क्वेश्चन्स आहेत एमसीजी कन्वर्टेड इन्टू एमिटर आणि एमसीजी कन्वर्टेड इन्टू वोल्ट मीटर छानपैकी काय लक्षात ठेवायचं आहे पहिला डायग्राम लक्षात ठेवायचं डायग्राम पण लक्षात आली नाही तरी सांगतो ते लक्षात ठेवायचं की एमसीजी कन्व्हर्ट करताना एमिटर मध्ये गॅलवन्न मीटरचा एमिटर करताना शंट रेजिस्टन्स लावा लागतो आणि शंट रेजिस्टन्स हा नेहमी पॅरल लावायचा शंट रेजिस्टन्स हा नेहमी पॅरेल लावायचा शंट रेजिस्टन्स हा लो व्हॅल्यूचा असला पाहिजे या दोन गोष्टी लक्षात ठेवा शंट हा लो असला पाहिजे आणि शंट हा पॅरल लावायचा ॲटोमॅटिक काय होतं आता हा गॅलोनोमिटर ऍक्च्युली तुमचा याला मध्ये लावला मी शंट रेजिस्टन्स मग हे जग पूर्ण सेटअप होतंय तो कोण म्हणून काम करते ऍमिटर हेच सगळं इथं दिलेलं आहे सो ते कितीचा शंट असला पाहिजे त्याच्यासाठी हा फॉर्म्युल दिलेला आहे आय जी आपण आय मायनस आय जी इन टू जी आणि इम्पॉर्टंट रिलेशन दिलेले आहेत हे साठी इम्पॉर्टंट आहेत युजेस ऑफ शंट दिलेला आहे येस युजेस ऑफ शंट एकच आहे इन्क्रीज द रेंज ऑफ ऍमिटर इन्क्रीज द रेंज ऑफ ऍमिटर येस युजेस ऑफ शंट काय इन्क्रीज द रेंज ऑफ ऍमिटर त्यानंतर एमसीजी कन्व्हर्ट करायचं तुम्हाला वोल्ट मीटरमध्ये एमसीजी कन्वर्ट करायचं आहे वोल्ट मीटरमध्ये एमसीजी वोल्ट मीटरमध्ये कन्वर्ट करताना ह्याच्या अपोजिट लक्षात ठेवायचं आहे ह्याच्या अपोजिट इकडे शंट रेजिस्टन्स पॅरेल लावला होता जो की शंट रेजिस्टन्स लो होता ह्याच्या अपोजिट इकरा सगळं पॅरेलच्या ऐवजी सिरीज लोच्या ऐवजी हाय एक्स कळा लागलंय का, का बघा जेव्हा तुम्ही गॅलोनोमीटरला हाय रेझिस्टन्स इन सिरीज लावताय त्यावेळी ते, ते गॅलॉनोमीटर वोल्ट मीटर म्हणून काम करते सिंपल दोन गोष्टी समजून घ्यायच्या परत ऐका मंत्र ऐका पहिला मंत्र ऐका माझा हा जेव्हा गॅलॉनोमीटर ला शंट रेजिस्टन्स लावणार जो की लो असणार त्यावेळी तो सेटअप ऍमिटर म्हणून काम करतोय जेव्हा गॅलॉनोमीटरला हाय रेजिस्टन्स सिरीज मध्ये लावताय त्यावेळी तो सिस्टीम किंवा तो सेटअप वोल्ट मीटर म्हणून काम करतोय कळालं मंत्राचा इफेक्ट किती झालेला आहे ते परीक्षा झाल्यावर कळवा नक्की ते आर आहे एक्स आहे जी आहे त्यानंतर पुन्हा इथं आपण के व्ही एल केसी लावल्यानंतर वी इज इक्वल टू आय जी एक्स प्लस आय जी इन टू जी कारण की इथं काय होणार आहे व्ही इज इक्वल टू व्ही वन प्लस वी टू या हिशोबाने वी इक्वल टू आय जी एक्स प्लस आय जी जी सो आय जी एक्स हे इथंच ठेवतो हे आय जी जी इकडे शिफ्ट करतो वी मायनस आय जी जी मला एक्स पाहिजे हे आय जी इथं मल्टिप्लाइड आहे इकडे गेल्यावर डिवाइड होईल डिवाइड झाल्यावर वी अपॉन आय जी मायनस आय जी आय जी जी अपॉन जी गेलं जी राहिलेलं आहे त्यानंतर टू कन्वर्ट साठी हे आपण इफेक्ट दिलेला आहे तू म्हणजे हाय रेजिस्टन्स लावायला लागेल ला सिरीज ला ला, मध्ये लावायला लागेल व्होल्टेज कॅपॅसिटी इन्क्रीज होते त्याची रेजिस्टन्स इन्क्रीज होतो त्याचा त्यानंतर सीबेक इफेक्ट आहे सीबेक इफेक्ट ह्या टॉपिकचा लास्ट पार्ट आहे व्यवस्थित लक्ष द्या वेन करंट इज पासेस थ्रू द रेजिस्टन्स देन इलेक्ट्रिकल एनर्जी विल बी कन्वर्टेड इन टू थर्मल एनर्जी कॉमन सेन्स आहे हा कुठल्याही वायरमधन करंट पास केला तर ती जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी होणार ती वायर थोडी पाहायला गरम होणार गरम होणार म्हणजे ती रेड कलरमध्ये यायला चालवणार सो इलेक्ट्रिकल एनर्जी विल बी कन्वर्टेड इन टू थर्मल एनर्जी अँड वाईस वर्सा वाईस वर्सा म्हणजे काय थर्मल एनर्जी ऑल्सो विल बी कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी आणि या इफेक्टच नाव आहे सीबेक इफेक्ट काय नाव आहे याचं सीबेक इफेक्ट सो so, हे सगळं होतं तुम्हाला पूर्ण स्टोरी पूर्ण पिक्चर करंट इलेक्ट्रिसिटी बद्दल आय गेस की तुम्हाला हा टॉपिक परफेक्टली कळाला असेल आणि परफेक्ट कळाला असेल तर परफेक्ट म्हणून कमेंट करू शकताय तुम्ही याच्यावरती आय गेस तेवढं डिझर्व करतोय आणि तितकं तुम्ही करू शकताय परफेक्ट म्हणून कमेंट करू शकता याच्यावरती तर हा टॉपिक आपल्याला झालेला आहे आपण हा टॉपिक फोडलेला आहे अक्षरशः पण हा टॉपिक अजून समजला नसेल तर परत एकदा बघा एक एक, एक हार्डली एक एक सवा तास लागेल पण क्लिअर कट टॉपिक समजेल सो so, हा टॉपिक तुमच्या कॉलेजच्या स्टुडंट्सना मित्रांना मैत्रिणींना सेंड करा त्यांना तेन, पण हा जो टॉपिक आहे तो परफेक्ट होऊ दे नेक्स्ट टॉपिक लवकरच अपलोड करतोय सो स्टेट यू थँक्यू